नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सर्व इयत्ता 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर आहे। आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना तर खूप मोठी खुशखबर आहे जे विद्यार्थी मराठी मीडियमला आहेत। हे पहा मित्रांनो, उद्यापासून म्हणजे 5 एप्रिलपासून दूरदर्शन वाहिनीवरती पुन्हा एकदा तासिका सुरू होणार आहेत इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। ओके, तर उद्या पहिलं जे लेक्चर्स होणार आहे ही चांगली गोष्ट आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण अ टीनेजर्स प्रेयर हे मराठी माध्यमाच्या इंग्रजी पुस्तकातला जो लेक्चर आहे यावरती पहिली तासिका असणार आहे दूरदर्शनवरती। तर ती तासिका जी आहे आपण ते PDF फाईल जी आहे ती टोटल आता थोड्याच वेळात आपण बघूयात, परंतु ती बघण्याच्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मागील वर्षभरामध्ये बऱ्याचशा तासिका दूरदर्शनवर घेण्यात आल्या होत्या, परंतु त्या सर्व तासिका 10वीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या होत्या त्या इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या होत्या, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी काहीच नव्हतं। तर आपण एक बोर्डाला पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र लिहिल्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर बोर्डाचा मेल आला होता की प्रस्तावित आहेत मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही प्रस्तावित होत्या काही तासिका दूरदर्शनवरती DD सह्याद्री वाहिनीवरती, आणि 5 एप्रिलपासून आम्ही सुरू करणार आहोत DD सह्याद्री वाहिनीवरती मराठी विद्यार्थ्यांच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तासिका। तर आपल्या पत्राची दखल घेतली का त्यांचं अगोदरच प्रस्तावित होतं ते मला माहिती नाही आहे, पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आहे। ती मागची जी व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची असेल, मी जे लेटर लिहिलं होतं त्या संदर्भात बनवलेली, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमची ती आपली ती मागची व्हिडिओ दिलेली आहे। आणि आता आपण प्रत्यक्षात वेळापत्रक बघूयात नेमकं कशा स्वरूपाचं वेळापत्रक आहे, की कुठल्या दिवशी कुठल्या प्रकरणावरती चर्चा होणार आहे सह्याद्री दूरदर्शन या वाहिनीवरती। तर बघूयात आता आपण वेळापत्रक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसते ही PDF फाईल। तर पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, 10 तारखेला 12:30 ते सॉरी 10वीचं इयत्ता 10वीचं 5 तारखेला म्हणजे उद्या पहिलं सेशन असणार आहे सह्याद्री वाहिनीवरती अ टीनेजर्स प्रेयर। हे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची ही कविता आहे मित्रांनो। तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इथं काही सेशन चालू करण्यात आलेले आहे, मी म्हटलो हे पहिल्यांदाच आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, इथे आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। आता हे मराठीचं आहे का इंग्लिशचं आहे मला माहिती नाही, सांगता येणार नाही जोपर्यंत आपण पाहत नाही गणिताचे हे लेक्चर्स, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही। तर तुम्ही पाहिल्यानंतर प्लीज कळवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये कळवा की हे जे लेक्चर्स आहेत ते मराठीमधून झालेले आहेत की इंग्लिशमधून। त्यानंतर काही आहे, आता हे व्यसने मित्र परीक्षा हे मला माहिती नाही कारण इथे यांनी विषयांचं नाव दिलेलं नाही आहे काही ठिकाणी। ग्रॅव्हिटेशन तर सायन्स आहे। त्यानंतर इथे बघा, हीज फर्स्ट प्राईज इंग्लिश मराठी मीडियमचं आहे आपलं, हीज फर्स्ट प्राईज फ्लाईट मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आहे हे प्रकरण इंग्लिश मीडियम इंग्लिशसाठी। आणि वस्तू जे आहे हे सुद्धा, ही सुद्धा एक कविता आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची। ओके, तर अशा प्रकारे हे वेळापत्रक आहे मित्रांनो। हे जर वेळापत्रक आणि याची जर PDF फाईल तुम्हाला हवी असेल ना, तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही PDF फाईल आहे ती डाउनलोड करून घ्या। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।